नमस्कार, मी माया. स्वागत आहे तुमचं मायाज किचनमध्ये. आज आपण उडदाची आमटी पाहणार आहोत. उडदाच्या आमटीसाठी खोबऱ्याचं वाटणही लागणार आहे, ते आपण वाटून घेऊया. आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे खवलेलं खोबरं घालूया. हिरव्या मिरच्या आहेत, त्या घालूया आपण याच्यामध्ये. थोडीशी कोथिंबीर घालूया. लसणाच्या 8 ते 9 पाकळ्या आहेत, त्या घालूया आपण. 1 चमचा हळद पावडर आहे, 1 छोटा चमचा इथे जिरे पूड आहे, आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. एक वाटीभर उडदाची डाळ आपण इथे घेतलेली आहे, ती आपल्याला स्वच्छ धुवून कुकरला त्याच्या 4 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. कुकरच्या 4 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकरमधली वाफ पूर्णपणे निघून गेलेली आहे. व्यवस्थित शिजले डाळ मऊ झालेली आहे. ह्याच्यामध्ये आपण 1 चमचाभर हळद टाकूया. वाटणात आपण मीठ टाकलं होतं, पण तरीही चवीनुसार आपण याच्यातही मीठ घालतो आणि डाळ छान हलवून घ्या. आपण फोडणीसाठी थोडासा लसूण घेतलेला आहे, तो आपण छोट्या खलबद्यामध्ये ठेचून घेऊया. हा लसूण आपण छान बारीक ठेचून घेतलेला आहे. आपल्याला याच्यात थोडंसं जिरं सोडायचं आहे. आपण याच्यात 2 मोठे चमचे तेल घातलेले आहे. आता आपल्याला याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता सोडायचा आहे. कढीपत्त्याचे 5-6 पाने. थोडीशी कोथिंबीर घालूया. 1/2 चमचा आपल्याला याच्यामध्ये हिंग पावडर घालायची. बारीक ठेचून घेतलेला हा लसूण आपण घालूया. आता ही डाळ आपण याच्यामध्ये घालूया. फोडणी छान तडतडले आणि आपण त्याच्यात ही डाळ उतरली आहे. त्याच्यानंतर आपण जे आपलं वाटण केलेलं होतं खोबऱ्याचं, ते याच्यामध्ये घालूया. थोडंसं पाणी घालायचं आपल्याला. तुम्हाला डाळ किती घट्ट हवे त्याच्यावरती पाणी अवलंबून आहे. आताही आपण साधारण 1 ग्लास पाणी घातलं याच्यामध्ये. आमटीला छान कड आलेला आहे आणि आमटी लवकळी आल्यानंतर आपल्याला आता 1 मोठा चमचा याच्यामध्ये तूप सोडायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे. तुम्ही पाहू शकता आमटी छान थिक झालेली आहे. ही आमटी तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत आणि भातासोबत खाऊ शकता. बाहेर भाजीला जाता येत नसेल तर घरच्या घरी अशी चमचमीत आमटी तुम्ही बनवू शकता आणि खूप सुंदर लागते ही खायला. तर तुम्ही ही आमटी, ही रेसिपी नक्की ट्राय करा.